नमस्कार. जनता दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेतो, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागचा भाग ही अनेकांना आवडला असं अनेकांनी आम्हाला कळवलेले. वास्तविक मागचा भाग आपला जरासा क्लिष्ट होता आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या राज्यातल्या 1,96,000 सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी जे एक प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती करून घेतली होती. अर्थात हे प्राधिकरण स्थापन शासनानेच केलेले आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये काय घटना दुरुस्ती करण्यात आली म्हणा किंवा विधेयक नियम काय आहेत या बाबतीतली सगळी माहिती आपण मागच्या भागामध्ये घेतलेली होती. त्याचबरोबर हे जे प्राधिकरण आहे त्याचं नाव आहे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण असं याचं नाव आहे आणि या प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर 2 ते 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये यांनी नेमक्या कुठल्या कुठल्या निवडणुका घेतल्या त्याविषयीची सगळी माहिती आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतली. आणि त्यातही या प्राधिकरणानं एका दिवशी 18 जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुका घेण्याचा विक्रम रचला या बाबतीतलीही आपण माहिती मागच्या भागामध्ये घेतली होती. वास्तविक ही जी सगळी माहिती आम्ही दिली ना ही अनेकांना माहिती नव्हती आणि ही वेगळीच माहिती आहे, खूप चांगली माहिती आहे असंही अनेकांनी आम्हाला कळवलं. तेव्हा मंडळी, आपल्याला जर का अशा प्रकारची वेगवेगळी माहिती जर का हवी असेल तर तो मिळवण्याचा मार्ग एकच आहे, जनता दरबार. अर्थात त्यासाठी जनता दरबारमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे, मन प्रसन्न करणारा किंवा एकदम फ्रेश ताजतवानं वाटेल असाच आहे, नयन मनोहर आहे. आणि अर्थात त्यासाठी आज आपण जाणार आहोत सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या काठी या छोट्याशा गावाला आपण जाणार आहोत आणि तिथल्या होळीच्या सणाची संपूर्ण माहिती आपण करून घेणार आहोत. त्यासाठी सातपुडा पर्वत रांगांमधून जंगलातून प्रवास करावा लागतो. ही बघा, ही वरखेडी नदी आहे. या जंगलात सध्या हिरवाई नव्हती, पानगळ झाल्यामुळे सगळीकडे सोनेरी रंग पसरला होता. त्यातच पूर्ण लाल रंगाची पानं असलेली बरीच झाडं आम्हाला दिसली, खूप छान दिसत होती. इतक्यात लांबून आदिवासींचा एक गट लांबलचक बांबूचं झाड घेऊन येताना दिसला. होळीसाठी त्यांची तयारी सुरू होती. जंगलामध्ये फिरून असं उंचच उंच बांबूचं झाड शोधायचं, ते मुळापासून उखडून घ्यायचं, मग त्याची पूजा करतात आणि मग ते खांद्यावरून आपल्या गावी घेऊन जातात. होळीचं आहे. काय काय होळीचा उत्सव कसा असतो आपला सण, काय काय करत असतात? होळी बनवून ढोल वाजीन नाचते. अच्छा, कधी? रात्री. रात्री पूजा पाठ करते. पूजा काय काय करायचे असते? नारी अगरबत्ती वाटी आडा टाकते. आणि हे झाड तुम्ही घेतले हे कुठले विशिष्ट असतं का? झाड कसं घ्यायचं असतं? काय यो एक अगरबत्ती ठेवायची आणि पुंज ठेवायची, नारळ ठेवायची, जडांचे फदिन लावायचे. हे असंच असं तुम्ही कसं उपटलं झाड? मी कुहासे पारायचे फटके. उंचच राहतो. जेवढे ज्याची उंच का असं असतं का गावामध्ये? आंबली तिथे आता चालत जाणार. काय किती वेळ लागेल आंबली? एक दोन तास लागेल. दोन तास. आणि मग गाणी वगैरे कुठली असतात? गाणी संध्याकाळी करणार आहे सर. संध्याकाळी. संध्याकाळी. तेव्हा मंडळी, आज आपण काठी इथल्या होळीच्या बाबतची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तिथे राजघराणं आहे, त्या राजघराण्याचा इतिहास काय आहे तोही आपण जाणून घेणार आहोत. आणि ही काठीची ही जी होळी आहे ना, ही जगभर पोचावी म्हणून आपले पर्यटन मंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल साहेब विशेष प्रयत्न करत आहेत. परवाच आम्ही मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हच्या काठाशी P1 बोटचं, स्पीड बोटची रेसिस ठेवल्या. एवढं सुंदर समुद्र किनार असताना त्या P1 बोटचा आम्ही उपयोग केला. पण P1 बोट मुंबईमध्ये ठेवत असताना आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासींची जी आमची संस्कृती आहे, सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेला आमचा आदिवासी बांधव हा
होळीचा सण हा त्याच्या संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचा आहे आणि विशेषतः आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी संस्थान जे काठी राजघराणे त्याची होळी जी जवळपास 800 वर्षाची 1200 शतकातली ही होळी 800 वर्षाची परंपरा त्याला आहे. त्याच्यामध्ये त्यांचे जे राजे आहेत राजे उदयसिंग करून होते त्यांची सर्व ती होळी मनवायची आणि त्याची पारंपरिक पद्धत ती आजही त्याच परंपरेने चालू ठेवलेली. मंडळी व्हिजिट महाराष्ट्र 2017 ही पर्यटन विभागाची ह्या वेळची संकल्पना आहे आणि त्याच अनुषंगाने मंडळी आपल्या राज्यातल्या विविध ठिकाणांना आपण जनता दरबारच्या माध्यमातून भेट देणार आहोत आणि त्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि जसं आफ्रिका मधले तर म्हणतात की आमचं कल्चर बघा त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असलेलं आमचं आदिवासी कल्चर जे आहे मग त्यांचं जे सगळं जे व्यंजन असतील त्यांची संस्कृती असेल त्यांची राहणीमान त्यांचे कपडे त्यांची परंपरा ही सारी बघण्यासारखी त्याचा आनंद घेण्यासाठी रात्रभर होळी ही चालली आणि पहाटे होळी झाडली आणि त्याची परंपरा त्याची पद्धत ही वर्षानुवर्ष तशीच तशी आहे ती त्यांनी सांभाळली आहे. ही खऱ्या अर्थाने पाहण्यासारखा उत्सव मनवण्यासारखा आहे. हे आता आज आपण सर्व महाराष्ट्राला दाखवतोय उद्या सारा देश पाहण्यासाठी तिथे येईल एवढी मोठी होळी ही आता पुढच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरची साजरा करण्यासाठी त्याला एक इव्हेंट म्हणून त्याला लोकांसमोर सादर करण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे आणि मला अपेक्षा आणि आशा आहे की ही आमची आदिवासी बांधवांची संस्कृती ही कला ही त्यांचा सर्व वेशभूषा ही परंपरा ही तिचं जतन करत असताना जगासमोर आणण्याचं काम मांडण्याचं काम महाराष्ट्र पर्यटन विभाग हे करतंय आणि त्याचा आनंद आपण सारेजण घेतोय. खरंच आहे मंडळी ही जी संस्कृती आहे ना ही जगासमोर ठेवायलाच पाहिजे. मुळात आदिवासी हे निसर्गात राहणारे निसर्गाला जपणारे असतात त्याचंच प्रतीक त्यांच्या सण उत्सवांमध्ये दिसतं. मंडळी सातपुड्याच्या या पर्वत रांगांमध्ये बरेच आदिवासी राहतात त्यातही काठी संस्थान ही इथली प्रमुख राजवट होती ज्याचा इतिहास 1200 शतकापर्यंत आहे. तसे काठी संस्थान आमचे एक फार म्हणजे जुने जुने म्हणजे फार नियर अबाउट जेव्हा आमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध होते त्या अलाउद्दीन खिलजी जे आले होते त्या काळातली आमची काठी संस्था 1247 टोटल जे आमचे विलेजेस आहे काठीचे 102 विलेजेस आहेत त्यामध्ये 2 जे विलेजेस आहेत ते आज गुजरात जे आमचे बाउंड्री होते त्यामध्ये 2 गावं गेले आणि जेव्हा म्हणजे 1962 ला गव्हर्नमेंटने रेव्हेन्यू एक्वायर करून घेतला जे 1000 हेक्टर जमीन होती आमची जी रेव्हेन्यू 62 आणि जे आमची जी मेन चांगली जमीन होती जी आमचे म्हणजे जे फर्टाईल लँड होती ती लँड आमची ते गव्हर्नमेंटने एक्वायर करून घेतली आणि ज्यामुळे आमची जी परिस्थिती एकदम हालाकीची करून दिली गव्हर्नमेंटने. आमचे जे परिस्थिती आमचे जे परिवारांची परिस्थिती फार हालाकीची जे शिकले थोडेफार त्यांचे ठीक आहे परंतु जे शिकलेले नाही त्या काळातले तर त्यांची फार एकदम आज फार नाजूक परिस्थिती. मंडळी काठी इथल्या या राजवंशाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे ते असं की 1804 साली ह्या संस्थांनी सर्वप्रथम ब्रिटिश राजवटीला विरोध केला होता आणि त्याचा दाखला या संस्थांकडे आहे. 1804 साली म्हणजे आता एक आमच्याकडे पत्र आहे त्याच्यात काठी संस्थान वॉज द फर्स्ट टू अपोज ब्रिटिश सरकार. यस मंडळी मानसिंग पाडवी ह्या राजाचे हे वंशज आहेत. मुळात हे घराणं चंद्रवंशी आहे. आता इथला राजवाडा नष्ट झाला आहे पण राजगादी इथे जतन केलेली आहे जी दसऱ्याला दर्शनासाठी खुली करतात. दसऱ्याच्या पण पूर्ण कार्यक्रम असते राजगादी कुंजन होते घोड्याची रेष होते. त्या जमान्यामध्ये कसं होतं आमच्याकडे रस्ते नव्हते दळणवळणाचं साधन नसल्यामुळे घोडे होते. जो त्या गावामध्ये एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल पोलीस पाटील असेल तो घोडा ठेवायचा आणि मग राजाने ठरवायचं की दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांनी एकत्र यायच्या काठीमध्ये. आता ती वस्ती झाली आहे. पहिल्यांदा हा राजवाडा होता इथून त्या समोरच्या टेकडीपर्यंत खुलं मैदान होतं. खुलं मैदान असल्यामुळे सगळे घोडे इथे आले का एकदम सोडायचे तेव्हा पुन्हा तिकडनं 1 किलोमीटर वरनं पुन्हा परत यायचे. जो घोडा पुढे आला त्याला उत्कृष्ट घोडा म्हणून राजा वशिष्ठ द्यायचे किंवा त्याचा सन्मान करायचा.
प्रामुख्याने भिल्ल जमातीचे हे सारे जण आहे. पाडवी असं त्यांचं आडनाव आहे आणि पाडवीची फोड म्हणाल ना तर पहाडवीर इतकी सुंदर आहे. तर मंडळी, आदिवासींमध्ये होळीचा सण खूप महत्त्वाचा असतो, ज्याची तयारी एक महिना आधी सुरू होते. होळीसाठी बरेच जण नवसही बोलतात, ज्याला पालनी असं म्हणतात. नवस ज्यांनी बोललेला असतो ना, त्यांची वेशभूषा वेगळी असते. तर मंडळी, होळीच्या दिवशी आम्ही सातपुडा पर्वतरांगांचं सौंदर्य टिपत वेगवेगळी गावंही बघत होतो. त्यात डाब नावाचं थंड हवेचं ठिकाण आम्हाला दिसलं, जिथे थंडीमध्ये 0° सेल्सिअस पर्यंत तापमान उतरतं. त्यानंतर मोलगी या गावाला आलो. तिथे होळीचा रंगीबेरंगी बाजार भरला होता. धान्यापासून मुखवट्यापर्यंत विविध गोष्टी दिसत होत्या. काही आदिवासी बांधव विविध वेशभूषा करून फिरत होते. चांदी के कब बनाए? अक्कलकुवा से कब बनाए? खूप जुना आहे. मोलगीवरून आम्ही काठी या छोट्याशा गावाला पोहोचलो. तिथे होळीसाठी एका मोठ्या मैदानावर तयारी सुरू होती. यावर्षी नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि आपला पर्यटन विभागाचाही त्यामध्ये सहभाग होता. या ठिकाणी आमचे पालकमंत्री महोदय, स्वतः पर्यटन मंत्री आहेत आदरणीय रावल साहेब, त्यांनी आम्ही यावर्षी सारंगखेडा जो फेस्टिवल आहे तो आम्ही नक्कीच त्याच्यात आम्ही यशस्वी झालो. जे पालकमंत्री महोदयांचं स्वप्न होतं ते आज जागतिक पातळीवर नेण्याचा आणि आज हा जिल्ह्यामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. स्वतः पालकमंत्री महोदय प्रयत्न करतायत आणि यावर्षी आपल्याला दिसून येत आहे की मोठ्या प्रमाणात आज पर्यटक येत आहेत, जिल्ह्यातले येत आहेत, जिल्ह्याबाहेरचे येत आहेत, राज्याबाहेरचे येत आहेत आणि ह्या वर्षभर आम्ही त्याचा आता प्रयत्न करणार आहोत. आणि या ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये आपण घेतलेलं आहे, पर्यटनमध्ये आहे आणि या ठिकाणी अधिक पर्यटक येण्याच्या दृष्टीनं आमचं प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. मंडळी, इथली होळी पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर प्रज्वलित केली जाते. रात्रभर होळीच्या भोवती लाखो आदिवासी लोक नृत्य करतात. त्यासाठी त्यांचा पेहरावही विशिष्ट असतो. त्यासाठी त्यांना भगताच्या मार्गदर्शनाखाली तयारी करावी लागते. आदिवासी भागामध्ये आम्ही होळीचा उत्सव नेमका कशा प्रकारे साजरा केला जातोय हे बघायला आलो आणि आम्हाला अक्षरशः 700-800 वर्षापूर्वीचा इतिहासाचा वारसा आम्हाला आढळला. ते असं की आम्ही काठी या गावाला आलेले आहोत आणि काठीचा होळीचा उत्सव अतिशय प्रसिद्ध आहे. त्याला 700-800 वर्षांची परंपरा आहे. काठीचं जे राजघराणं आहे त्यांनाही आम्ही भेटलेले आहोत. त्यांचाही वारसा किंवा इतिहास काय आहे तोही आम्ही जाणून घेतलो आणि अक्षरशः आश्चर्यचकित व्हावं असंच आहे. तर आता आज या काठी या गावामध्ये ठिकठिकाणची लोक येणार आहेत. ही आदिवासी संस्कृती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये होळीची आपण सोंग आपल्या शहरी भागामध्ये घेतो पण इथे ही जी आहे ना याला एक दैवी म्हणा किंवा एक दैवी असं एक अधिष्ठान आहे आणि त्याच्यामुळे इथे हे जे सगळं चाललेलं आहे ना अतिशय पवित्र मनामध्ये भावना आणून अतिशय भक्तिभावानी असं ते चाललेलं आहे. म्हणजे आपण बघत असाल, स्वच्छ सारवलेलं अंगण आहे, सुंदर घर आहे आणि हे जे सगळे बंधू आपण बघताय ना हे सगळेजण आता होळीच्या उत्सवासाठी तयार होत आहेत. तर मंडळी, आता आपण मोलगी इथल्या एका भगत पाड्यावरती आहोत. ज्याला ज्याचं जे मानत असत त्याच्यासाठी याला आता हा मोरख्या म्हणा, मोरख्याला हे मोरफीस लागतं डोक्यावर ठेवण्यासाठी, फेटा लागतो, कमरेला बांधण्यासाठी हे एक वस्त्र लागतं, त्याच्यानंतर ही एक टोलगी लागते. हे माठ आहे. अच्छा, हे माठचे तोंड आहे. तोंडावर बकऱ्याच्या स्किन चामडा लावलेला आहे आणि त्याला बनवलेलं आहे. ओरिजिनल म्हणजे स्वतः तयार केलेले आहे. हे आंबाडीच्या हायाने तयार केलेलं आहे. हे आंबाडी म्हणून आपण जे हे असतं त्याला आम्ही भाजी पण खातो. मग त्याची ही दोरी आहे आणि त्याच्यापासून पर्यावरणाशी सगळं असा तो वाजेल. आणि हे घुंगरू आहे तो कमरेला बांधण्यासाठी त्याला रात्रभर हे घुंगरू बांधून नाचेल ते यांचे बाबा येईल तो देव करेल. हे वाटी आहे
आणि हे मुशी आहे, मुशी म्हणजे मुस तयार केलेले, हे पण ही आंबाड्यापासून बनवलेली भेंडी आहे, त्याच्यानंतर ही वाटी आहे, आणि हा रंगच आहे। पहिल्यांदा इथे तयार करत होते हे वालपापडी वगैरे, याच्या पाला पाल्याने बनवायचे। कसा बनवायचा? वालपापडी हा वालपापडी ही पालतोडीत लावतो, मग ते वालपापडी। हा लिंबू आहे, हा लिंबू आहे, म्हणजे लिंबू लागतो पण याच्यात मावाला पाहिजे म्हणून हे लागतो। पहिल्यांदा ह्या म्हणजे बाजार न होता किंवा कलरचे आमचा संबंध न, कलर म्हणजे कृत्रिम जे ते असं असं बनवायचं, मग त्याच्यामध्ये हे असे हे करायचे। पण आता बाजार आला, रस्ते आले, त्याच्यामुळे रंग पण आला, आणि हा कृत्रिम आहे आणि तो नैसर्गिक होता। त्याच्यानंतर ही पोत आहे, हिला आहाडी म्हणतात, आहाडी गळ्यात दोरा आहे कंबरेचा, चांदीचा हा चांदीचा आहे, जुना आहे। जेव्हा इंग्रजांनी पैसे बंद केले ना तेव्हा आदिवासींचं काही नुकसान नाही झालं, तसे तसे ठेवले। मंडळी, ह्या उत्सवासाठी पुरुषच बाईचं रूप घेतो ज्याला काली देवी म्हणतात, आता यांचे दागिने कुठले कुठले आहेत या काली देवीने घातलेले तेही बघा आणि ऐका। बांगडी आहे चांदीच्या, कडा आहे, आणि याला काय म्हणतात, याला बास्क्या म्हणतात आदिवासी मध्ये, काय बास्क बास्क्या बास्क्या बास्क्या, आणि याला वाकडे म्हणतात वाकड्या, चांदीचे। मंडळी, होळीचा जो बांबू किंवा काठी असते ना ती कमीत कमी 70 फूट उंच असते, जी गावागावांमधून मिरवत नेतात, प्रत्येक गावामध्ये तिचं दर्शन घेऊन भक्तिभावानी पूजा करतात। प्रत्यक्ष जिथे होळी प्रज्वलित करायची असते तिथे खड्डा खणला जातो, ज्यासाठी शस्त्र वापरत नाहीत तर हाताने खड्डा खणतात। 5 वेळा खड्ड्यातली माती उकरायची, नंतर तीच माती कपाळी लावायची अशी पद्धत आहे, आणि मग नृत्य करायचं। लहान थोर स्त्री पुरुष बेभान होऊन रात्रभर नृत्य करत असतात। ह्या वर्षी शासनाच्या सहभागामुळे इथे दिव्यांचा उजेड होता, प्रत्येक क्षणाची दृश्य LED स्क्रीनवर झळकत होती, गर्दीचा महापूर होता, प्रचंड थंडी होती, आकाशात पौर्णिमेचा चंद्र आणि भूतलावर रंगीबेरंगी नृत्य, आणि मग पहाटेला होळीची काठी वाजत गाजत आली, तिची यथासांग पूजा झाली, तिची सजावट करण्यात आली, आणि मग अत्यंत भक्तिभावानं होळी प्रज्वलित करण्यात आली। मंडळी, ही अशी होळी सुमारे 7 ते 8 दिवस दररोज इथल्या वेगवेगळ्या गावांमध्ये होत असते, आणि मग ती मध्य प्रदेशमध्ये जाते। एवढा मोठा जनसमुदाय असूनही अतिशय शांततेत आणि शिस्तीत हा उत्सव साजरा होतो, न कंटाळता अतिशय शिस्तबद्ध शांततेनं त्यांनी आपलं विविध कला आदिवासीचं संस्कृती अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न करतात, आणि पहाटे होळी पेटवली जाते, आणि याच्यामध्ये सर्व तरुणपासून सर्व वृद्धापर्यंत मुलापासून सगळे सहभागी होतात। म्हणून आम्ही नंदुरबार जिल्हा प्रशासनसुद्धा आज या ठिकाणी याला पर्यटक मोठ्या प्रमाणात यावं, आणि या ठिकाणी त्यांनी या जो काही आमच्या आदिवासीचं एकतेचा जो संदेश आहे तो त्यांनी घेऊन जावा, याच्यामुळं आज आमचे महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात आज पुढं येत आहेत, त्यांचं एकत्रित येऊन आपला विकास करण्याच्या दृष्टीनं वाटचाल करतात, आणि मला अभिमान आहे या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये अतिशय एवढ्या शांततेनं, म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी सण असल्यानंतर फार कायदा सुव्यवस्था असं अजिबात नाही, आम्ही अतिशय शांततेनं प्रत्येकजण स्वयंशिस्त पद्धतीनं हा उत्सव साजरा करतात। मंडळी, तसं बघितलं ना तर आपल्या राज्यामध्ये विविध गोष्टी आहेत, सण उत्सव परंपरा संस्कृती खूप काही आहे, आणि हे सगळं जगासमोर देण्याची गरज आहे, आणि त्याच अनुषंगाने पर्यटन विभाग परिश्रम घेत आहे। जगातले जवळपास 40% देश यांचा मुख्य व्यवसाय पर्यटन आहे,
आणि पर्यटनची चालना जिथे होईल तिथे छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीला किंमत आहे. अगदी सायकल रिक्षापासून तर विमानाला किंमत आहे, अगदी लॉरीवाल्याच्या जेवणपासून तर 5 स्टारला किंमत आहे, आणि साऱ्या संस्कृतीला, साऱ्या गोष्टींना, अर्थव्यवस्थेला, रोजगाराला चालना देणारं काम जर का असेल तर पर्यटन आहे. माननीय पंतप्रधान मोदी साहेब असतील, आमचे धडाडीचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, यांनी पर्यटनला अग्रक्रम दिलेला आहे आणि म्हणून स्वतंत्र मंत्री म्हणून मला जबाबदारी दिली. मला आनंद होतो आहे की महाराष्ट्रातल्या अनेक पर्यटक स्थळांना, संस्कृतीला, महोत्सवांना, उत्सवांना उजागर करण्याचं काम, त्यांना प्रेरणा देण्याचं काम आणि लोकांना त्याच्याकडे आकर्षित करण्याचं काम आमचं करतो आहे. त्या माध्यमातून फार मोठा रोजगार निर्माण होणार आणि त्यासाठीच व्हिजिट महाराष्ट्र 2017 हा व्हिजिट महाराष्ट्र वर्ष आहे आणि व्हिजिट महाराष्ट्र वर्षामध्ये आम्ही अनेक उपक्रम आम्ही हाती घेतो आहे. व्हिजिट महाराष्ट्र म्हणजे कोणीतरी युरोपहून येईल आणि महाराष्ट्रात पाहिजे असा आमचा हेतू नाही. आमचा हेतू असा आहे की महाराष्ट्रामधला माणूस, भारतातला माणूस, त्याने आपली माती, त्याने आपले माणसं पाहिले पाहिजे, ओळखलं पाहिजे, आपली संस्कृती बघितली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातच महाराष्ट्राचं पर्यटन विभाग काम करतं. सातपुडा पर्वतराजीच्या सुंदर डोंगर रांगा, थंडगार उल्हसित करणारा वारा, शुद्ध हवा, रंगीबेरंगी समुदाय, वाद्यांचे आवाज, नृत्यात बेभान झालेला समुदाय. आणि पौर्णिमेचं चांदणं वरसणारा चंद्र. मंडळी, आपण वेगळ्याच दुनियेत जातो, त्यासाठी काठीच्या राजवाडी होळीचा आनंद आपण घ्यायलाच पाहिजे. तर मंडळी, काठीची ही राजवाडी होळी कशी वाटली? पुढच्या वर्षी तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता आणि त्याच अनुषंगाने आपला आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचे संपर्काचे जे वेगवेगळे पत्ते आहेत ना ते तुम्ही जाणून घ्या. आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे तुम्ही जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही भेट द्या. तुम्हाला आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की जनता दरबारचं फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे, म्हणजे आमच्या CD असतील, DVD असतील, पुस्तकं असतील, ह्याविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे की तुम्ही जाणून घ्या. तुमच्याकडे काही मनोगत असतील, सूचना असतील, काही विचार असतील, माहिती असेल तर तीही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत नक्कीच पाठवू शकता. किंवा तुमच्याकडे काही माहिती, सूचना, विचार असतील ना तर तेही तुम्ही या पेजवरून आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. त्याचबरोबर कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याविषयीची आगाऊ सूचना आम्ही या पेजवरती दिलेली असते, तेव्हा हे पेज तुम्ही लाईक करण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण सकारात्मक विचारांचे आदानप्रदान नित्य करत असतो. हा जर का तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही त्या ग्रुपवरून आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारमधले हे जे सगळे एपिसोड झालेले आहेत ना हे तुम्ही वारंवार बघावे, त्यातली माहिती तपासावी, अभ्यासावी किंवा उपयोगात आणावी यासाठी हे एपिसोड तुम्ही वारंवार बघावेत. ह्यासाठी जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आम्ही YouTube सुरू केलेलं आहे, त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.jd channel. असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा आनंद YouTube तुम्ही नक्कीच घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ही वैविध्यपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि विश्वासार्हही आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण जनता दरबारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.